बोंबील ठेचा फ्राय, प्रॉन्स आळू वडी. नमस्कार भाटोपाच्या एका ब्रँड न्यू शोमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शोचं नाव आहे आग्रहाचे निमंत्रण. डू यू नो व्हॉट आग्रहाचे निमंत्रण इज? नाही. आणि आलीच तशीच आपलं तोंड वर करून. काय करायचं? आग्रह मीन्स लाईक इन्सिस्टिंग अँड निमंत्रण मीन्स लाईक वेन यू रिक्वेस्ट दॅट यू हॅव टू कम. फोर्सिंग पीपल टू कम. येस, नॉट फोर्सिंग, इन्सिस्ट. सो आग्रहाचे निमंत्रण. हां, निमंत्रण. आग्रहाचे निमंत्रण. व्हेरी गुड, छान. मुलगी शिकली, प्रगती झाली. तर आम्ही आलेलो आहोत आमच्या पहिल्या एपिसोडमध्ये फिश करी राईस या रेस्टॉरंटमध्ये. सुधीर भट मोठे निर्माते होते सुयोगचे, त्यांच्या मुलाचं हे रेस्टॉरंट संदेश भट यांचं. मी सुधीर काकांचा खूप मोठा चाहता होतो, त्यांच्या नाटकांचा चाहता होतो, पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मी कधीच गेलेलो नाही आहे. डू यू नो व्हॉट फिश करी राईस सर्व्स? फिश करी अँड राईस अँड एव्हरीथिंग रिलेटेड टू सी फूड. तर पुण्यात त्यांचं पहिलं रेस्टॉरंट उघडलं होतं, पण कधी तिथे जाऊन खाल्लं नाही पुण्याचं असून. पण आता मुंबईत जे आपल्या दादरच्या कोहिनूरला सेनाभवनच्या समोर आणि आम्ही त्या ब्रांचला आज आलो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्किंग आहे दादरमध्ये. Yes, I parked my own car. ज्या ठिकाणी पार्किंग तिथलं निमंत्रण आम्ही ताबडतोब स्वीकारतो, एवढं लक्षात ठेवा. जेवूयात मग, चल. हां, एवढा आग्रह करतात. चला, भूक लागली. चला. Just letting you know, you guys must subscribe to Bhatupa. Yes. And also check out our merch. काय आहे? तिवळ. मला मी चुकून हात धुतले असते आता. मला वाटलं आल्या आल्या फिंगर बॉलिंग. कोकम आगळ तिवळ असं हे मी पहिल्यांदा पितोय. इथे वेलकम ड्रिंक आल्या आल्या तुम्हाला दिलं जातं. इथेच खुश झालोय मी, इथेच 10 पॉईंट मिळालेले. फुकट तिकडे फॅमिली सकट. Oh, you're gonna like it. Yeah. It smells like a tutti berry. तुटी मेरीच आहे. मिरची आहे व्यवस्थित, गार्लिक आहे. इंटरेस्टिंग. इकडचं बेस्ट काय सांगतो? स्पेशालिटी बेस्ट प्रॉन्स आळू वडी. प्रॉन्स आळू वडी. ओके. बोंबील ठेचा फ्राय. मास्यात काय देशील? सुरमई देतो फ्राय. सुरमई फ्राय. चालेल चालेल. बस आता इथून चालू करू, तोपर्यंत आम्ही मेन्यू बघतो. One thing I'm liking already for the tradition, you know, theater on the menus they've kept. आणि सुधीर काकांचा फोटो आहे ह्याच्यावर. आणि त्यांचा एक फेमस डायलॉग होता, ए सॉलिड आहे ना, कसा वाटला बाजार, असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. फारच भारी. गोंधळ नको आणि आहेत त्या चांगल्या डिश खाऊ असं. घावन मिळतात, खिमा पाव मिळतो, भरपूर काय काय मिळतं. We also have some kids meal options. That is what I would normally order. आणि काही अत्यंत प्रसिद्ध लोकांच्या टेस्टिमनीज पण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आपल्याकडे सचिन खेडेकर, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ता यांच्या टेस्टिमनीज आहेत. So this place is cute. It's got the traditional canteen type of seating and table area. I mean, we are in a mall, but doesn't feel like a mall kind of a setup. But this Miranda style painting is there, which is quite interesting. That I like that fish looking at that guy on scooter. That's like the you. Fish lady, and I really like that one the most. And that doggy holding the violin also is cute. Yeah, holding the bowl. And cute. There's a cat, of course. If there is a fish, there has to be a cat. See, this is Goa inspired, right? Yes. Wala, ala, ala. फ्लॉवरचं लोणचं, खोबऱ्याची चटणी आणि प्लेट आलेले आहेत. आता खाणं येणार आहे. तू ते सर्व करून घे स्वतः. प्रॉन्स आळू वडी. वा, आपण आधी सुरमईने चालू करूयात, शास्त्र आहे ते आपलं. आणि आम्ही लिंबाशिवाय खात नाही, प्रत्येकाची आपापली चव असते. तू त्याची चव घे, मी ह्याची चव घेतो आणि मग आपण. अत्यंत सटल चव आहे. घरी आपण खातो ना, घरी अगदी तशी चव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो, मला माहीत नाही, मी त्याला एक्सपर्ट नाही फिशमधला, पण त्याचा रव्याचा जो लेअर असतो ना, तो ठिसूळ होतो, काही ठिकाणी फुटतो. तर तसा नाही, तो एकसंध राहतो आहे. तो त्याच्या बॉडीवर पूर्ण असा लिपला गेलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येक घास हा क्रिस्पी आणि मऊ दोन्ही आहे. फार रपजन. द थेचा बोंबिल हॅज excellent theta flavor. It's that gooey soft bombil contrasting with the extremely crunchy rawa fry, and it's just falling off the bone as it should. Like, you can literally see, I can just take a piece, pull it off. Ooh. Bone stays separate. Ooh. It's yummy. Apratim.
माझा फेवरेट मुंबईतला बोंबील फ्राय जो होता ना, सोल फ्राय, सोल फ्रायचा, पण हा दिस माइट हॅव टॉप केला. तुम्ही विषय खोल जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर त्यावर एक शो होतो फॉरेनर्स रिॲक्ट नावाचा, त्यामध्ये एक येणार आहे मुलगी प्रिया बॅनर्जीची हार्ड कोर फॅन आहे जी शांतीत क्रांतीमध्ये पण होती. लुक एट थेचर एंड लुक एट दिस, लाइक कम ऑन. तिच्यासाठी ठेचा हे आयुष्य आहे, तिला असं वाटतं महाराष्ट्र म्हणजे ठेचा, तर तिने हे खाऊन बघावती बहुतेक बोंबिलशी लग्न करेल बहुतेक. तुर्मे इज ऑल्सो व्हेरी गुड, इट्स गॉट अ नाईस मीडीनेस टू इट, इट्स नॉट ओव्हर कुक्ड बट इट्स इट्स लाईक सॉलिड, इट विल बी फिलिंग अँड सॅटिस्फाईंग. अँड नाव द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे ह्याचं, जसं आपण काही एपिसोडमध्ये म्हटलंय ना की काही गोष्टींचं नाव गुन्हा ठेवलं पाहिजे, तसं आहे की आळू वडी ही माझी लाडकी आणि प्रॉन्ज ही माझे लाडके. मी मुळात सी फूड खायला लागलो प्रॉन्जमुळे, आणि जर का लहानपणी आईला आईने विचारलं की काही स्पेशल करायचं तर आळू वडी हा सगळ्यात महत्त्वाचा आयटम होता. या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं आहे त्यामुळे मला भीतीच वाटते हे खायला. बापरे, डोंट बी स्कॅर्ड, या आय बिलीव्ह इन यू. मला खूप वाईट वाटतं तुमचं, तू याठी तर खूपच तू व्हेज आहेस. शुड आय हॅव दॅट हाफ ऑर शुड आय टेक युअर्स? दॅट मीन्स इट्स गुड. करेक्ट, आपल्याला जे मनात येतं ना प्रॉन्स आणि आळू म्हटलं तेच आहे. मध्ये छान एक प्रॉन्स आहे, फ्राईड फ्राईड पण नाही येतो असं लुसलुशीत आहे, पण त्याचं कोटिंग जे आहे ते आळू आणि कोथिंबीर वडीच्या असं आसपास जाणारं अप्रतिम. द प्रॉन्स फिलिंग, इट्स लाईक इफ यू एव्हर हॅव अ प्रॉन्स पॅटिस ऑर लाईक सम baked good which is got a prawns filling, it's very similar to this, and of course it's wrapped in aloo vadi, which you can't go wrong. I mean, you get your vegetables, you get your protein, it's yummy. Are ek minute, ame khata khata achanak sandesh swata alela hai, malak alela. Hello, hi 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 hi. Are kaku pan alela, hello hello, namaskar namaskar. हेनीच आम्हाला आग्र्याचं निमंत्रण दिलं होतं. हो हो, म्हणजे मी पत्र खूप खूप अगोदर दिलंय. निमंत्रण देऊन खूप दिवस झाले आलोय. आता फिश करी राईस असं सरळ सरळ नाव ठेवण्याच्या मागे काय डोकं होतं? नाटक क्षेत्रातलं मोठं नाव वडिलांचं असल्यामुळे कुठलंही नाटक आलं किंवा काय आलं तर ते नॉर्मली घरात चर्चा होईल. तसं जेव्हा हॉटेल करायचा योग आला तर त्यात एक नाव ठरण्याच्या वेळेला गंमत अशी झाली की तेव्हा त्याने सांगितलं की हॉटेलचं नाव आहे ना आपण फिश करी राईस ठेवले. तसं एका लग्नाची गोष्ट म्हणजे काय असणार ते नाटकात, लव्ह स्टोरी आहे का सस्पेन्स काही विषय नाही, एका लग्नाची भूताटकी नसणार शकते. हॉटेलचं नाव फिश करी राईस, व फिश करी राईस म्हटलं तर माशाच्या संदर्भात सगळ्या गोष्टी तिथे मिळणार. मासे, उत्तम मासे मिळणार, मासेचे वेगवेगळे प्रकार मिळणार. आणि उत्तम मासे मिळणार वरनं एक मध्ये मी तुला इंटरप्ट करतो, रेडी टू ट्राय दिस? उत्तम, खरंच उत्तम मासा आहे आणि चव घेताना सुद्धा त्याची एक मजा येते की असं हो ना खासियत आहे. हळद ह्याच्यामध्ये त्या मासाच्याहून थोडीशी जास्त आहे जे चांगलं आहे, कारण का मासा सुरमईच्याहून स्ट्रॉंग मासा आहे, तो अगदी समुद्रातला मासा आहे ते कळतंय. इट डझंट टेस्ट फिशी एट ऑल बट इट्स मीटियर. त्यामध्ये मांस जास्त आहे सुरमईच्याहून. It's a lovely fish. मी हा पहिल्यांदा चणक खातोय आयुष्यातच. मी गोव्यात सुद्धा चणक नाही ट्राय केलेला, कारण काय सुरमई पापलेट इतके फेमस झालेत ना, ते ह्याच्यासारखं झालंय की सेलिब्रिटीज बरोबरच काम करतात ना लोक, तसं झालंय ते त्याच्याबरोबर सगळे त्यांना कास्ट करतात. प्रभावळकर फॅमिली जी आहे, दिलीप प्रभावळकर काका, ते हाडकोर मासे खाणार आहेत, पण ते जेव्हा येतात ना ते एक व्हेज थाळी मागवतात पापलेटची, एक व्हेज थाळी, एक नॉन व्हेज थाळी मागवतात आणि दोघात डिवाइड करतात. त्यांच्या एवढा टॅलेंट नाही, पण आम्ही तर निदान त्यांच्या पावलावर पाऊल इथं तरी ठेवू शकतो, त्यामुळे आपण तिथून सुरुवात करूयात की आम्ही एक व्हेज एक नॉन व्हेज मागवतो. अत्यंत व्हेज प्रेमी लोक आहोत तेवढेच. एक प्रामाणिक रिव्ह्यू देतो की वेळ घेऊन ऑर्डर आली आहे, असं नाही आहे की आलो बसलो आणि इन्स्टंट फूड मिळालंय. फास्ट फूड खायची जागा ही नाही, तिथे खाली कोर्टमध्ये जाऊन खातो मी. घाईघाईत तळलेल्या जळलेल्या अशा कुठल्याही डिशेस नव्हत्या, सगळ्या घरात आपल्या जसं छान व्यवस्थित स्वयंपाक बनवता तसा बनलेला आहे, त्यामुळे थँक्यू त्याच्यासाठी. इट्स वर्थ द वेट असं सांगेन. आणि ताट समजा साफ होत असेल, गप्पा न मारता कस्टमर जेवत असतील, याचा अर्थ जेवण उत्तम आहे. ह्याचा अर्थ जेवण उत्तम आहे. पॉम्फ्रेट थाळी, वा, तोंड पाणी आलंय, तोंडाला पाणी आलंय, तोंडाला पाणी आलंय. हे काय? ही आलू पालक आहे. आलू पालक हे डाळिंबीची उसळ आहे. वा. आणि हे वरण आहे आमच्या. वा वा वा, सरस्वती काय म्हणतात? डाळी तोय. डाळी तोय, तोय म्हणजे पाणी, म्हणजे डाळीचं पाणी. अच्छा,
बघून थकायला होतोय. कारवारी हो त्रिफळ छोट ऑल स्पाइस ऑल स्पाइस दॅट्स त्रिफळ. तिचं हे आहे सिंपल प्रॉन्स करी म्हणतो. ओके हुमण म्हणतो हुमण नाही म्हण काही म्हण खा चला आता चालू करेल. मी खाऊन बघणार त्यामुळे मी मला आवडत नाही तरी सुद्धा मी सगळं खाऊन चालू. माझी अजून सुकटची टेस्ट डेव्हलप झालेली नाही पण अप्रतिम एवढं ट्राय करतो आणि मग मला पुढचं सांग. परत ट्रेम घरगुती चव अजिबात मसाल्याचा भडीमार नाही का त्याला काही चव नाही असंही नाही बरोबर बॅलन्स्ड घरी बनते जसं. आता तुम्ही म्हणाल की घरी बनतं मग इकडं कसं यायचं तर ते बाकीचे आयटम खाल्ले ना तुम्ही प्रॉन्स खाल्ले आपण आळूवडी हे तुम्हाला घरी नाही बनवत आहेत त्यामुळे दोन्हीच एक बॅलन्स आहे. अबी ऑनेस्ट द बटाटा इज थोडासा कच्चा पण हे कसं खूप मस्त आहे. मसाला थोडा कमी आहे भारी आहे खूप भारी आहे. कॉमिंग अँड लाईक म्हणजे आपलं जे पालक पनीर वाला पालक नाही आहे पुन्हा चांगलं जे असं वाटतं की अंगाला लागेल म्हणजे बटाटा ही जसं म्हटली तसं कच्चा अजिबात नाही वाटत आहे मला. आय डोंट फील इट्स कच्चा इट्स हाफ बॉइल्ड फ्राईड बरोबर आहे ना. हा यू बॉइल इट हाफ अँड देन यू फ्राईड इट्स अ वे ऑफ प्रिपरेशन आय थिंक आय लाइक इट माइन टू बी अ लिटल मोर सॉफ्ट तिला बरोबर चपाती बरोबर पटकन आणखीन एक चव घेणारी जी महत्वाची आहे डाळिंबी उसळ. दिस हॅज लॉट्स ऑफ टमाटर ही अशी कधी नाही खाल्लेली. हे कुठली आहे डाळिंबी उसळ आम्ही आमच्या पद्धतीचे थोडीशी. सो व्हॉट इज पेडावण? पेडावण म्हणजे ज्या भांड्यामध्ये ती डिश बनवली जाते ना त्या भांड्याला पेडावण म्हणतात. सो हे प्रॉन्स केलं आहे हे स्टीममध्ये केलेलं आहे. अप्रतिम आहे पुन्हा एकदा. गंमत अशी आहे ना असं वाटत नाही की हे बनवता येणार नाही पण आपल्याला नाही येणार बनवता अशी ही गंमत आहे. आय रिअली लव्ह दिस करी. दी त्रिफळ इज लाईक अ व्हेरी नाईस प्रॉमिनंट आफ्टर टेस्ट. दिस वन इज मच मोर कोकोनट फॉरवर्ड. बरं आता आपला एपिसोड संपलेला आहे. मी हे सगळं ट्राय करणार आहे. त्याच्या आधी सांगून देतो की तुम्ही भाटूपाला सबस्क्राईब करा. आग्रहाचे निमंत्रण हा नवीन शो आम्ही काढलाय. जर का तुमची इच्छा असेल की आम्हाला निमंत्रण द्यायचं आहे तर आमच्या सोशल मीडियावर जा आम्हाला DM करा. आम्ही तुमच्याबद्दल वाचू माहिती काढू आणि मग यायचं की नाही ते ठरवू. पण एवढा आग्रह होईल असं जर का दरवेळेस होणार असेल तर बहुधा तरी मला रोज 3 तास सकाळी पळायला लागेल. तर तू ही प्लीज फर्स्ट असणार आहे की जो सबस्क्राईब करणार. संध्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं पण ते आमच्याकडे वेळेत डिलिव्हर झालं नाही. भाडीपाचं मर्च आहे घाबरू नको आपलंच घरचं आहे. तर आता त्याचा ऍड्रेस घेऊन आम्ही मर्च गराजवर जाऊन त्याला पाठवू. आणि आम्हाला बोलवल्याबद्दल मनापासून आभार. आता तुम्ही आम्हाला उरलेल्या गोष्टींची चव घेताना बघा कशापासून चालू करूयात. तिसऱ्या माझं फेवरेट मग पॉलाचं फेवरेट क्रॅब्स. आंबट गोड आहे फारच मस्त फार सगळ्याच रेसिपीज उत्तम आहे. हे काय यम्मी व्हेरी नाईस दॅट्स अ मटन आय गेस. मटन याची फक्त ग्रेव्ही टेस्ट करतो आता कारण पोट खूपच जाम मारलं. हॅव यू एव्हर हॅड मटन लाईक दिस? व्हेरी युनिक. मी मटनात खोबरंच खाल्लेलं नाही कधी. I'm drinking. तो जे म्हणला ना ते इतकं खरं आहे. प्रत्येक गोष्ट वेगळ्याचा विचार सगळ्याचे मसाले वेगळे. That's the best thing about this restaurant actually. आणि आता एक महत्वाचं सगळ्यात महत्वाचं काम करूया त्यानंतर मला खायला देणार शपथ सांगतो. बाय हाय टू. मला वाटतं या नोटवर संपून टाकत आहे. बरं आता तुम्ही जा सगळेजण आम्हाला जीव द्या जरा. आता जा तुम्ही ना तुमचं लांब जा 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 लांब दूर जा तिकडे जाऊन बसा त्या टेबलवर पाठवतो. बाय 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 बाय.